पीक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणी आणि गरजांचा विचार करून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वडगाव देवीतल्या उमाकांत पाटील या शेतकऱ्यांना शेतीला लागणारी फवारणी कोळपणी करणारी दोन यंत्र तयार केली आहेत घरच्या छोट्या ट्रॅक्टरवर एकाच वेळी दोन कामं करणारी ही यंत्र विकसित केली गेली आहेत बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या यंत्रांपेक्षा ही यंत्र अवघ्या पस्तीस ते चाळीस हजारात तयार झालं आहे ही सर्व अवजारं ट्रॅक्टरचलित असल्यानं वेळेची बचत होत असून मजुरांवर होणारा खर्चही कमी होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा आणि मजुरांवरच अवलंबित्व संपल्यानं त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे शेतीतल्या फवारणीच्या वेळेला खूप अडचणी यायची आम्हाला सर त्या अडचणी दूर करण्यासाठी हा बोम स्प्रे बनवला याच्या याच्यात सोळा नोजल जे आहेत सर याच्यामुळं प्रत्येक ओळीवर ज कुठल्या पद्धतीनं औषध पडेल याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि एक एकर क्षेत्र फवारणीसाठी जिथं सहा पाचशे ते सहाशे रुपये खर्च यायचा या बूम स्प्रेने दहा मिनटामध्ये काम होऊन तेच काम दोनशे रुपयात आपण करू शकतो सर यासाठी आणि याच्या अगोदर जे पारंपरिक पद्धतीने जे फवारणी व्हायची त्यात विषबाधेचे लक्षण व्हायचे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अंगावरती कुठल्या फवारणी करणाऱ्या माणसाच्या अंगावरती कुठल्याच प्रकारचं विषबाधेचं हे होणार नाही उमाकांत पाटील यांची दहा एकर शेती आहे मात्र वेळेवर मजूर न मिळाल्यानं तसंच पिकांवर वेळच्या वेळी फवारणी न झाल्यानं शेती कायम तोट्यात असायची पण यावर मार्ग काढत पाटील यांनी शेतीला यांत्रिकीकरणाची जोड दिली आहे